नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून आयोजित केला जातो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले व त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. पुढे काही वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले.
म्हणूनच दरवर्षी 6 डिसेंबरला महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदलित, गोरगरीब, शोषित यांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. दलितांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अनेक आंदोलने केली. तसेच अस्पृश्यता संपवण्यासाठी त्यांची मोलाची कामगिरी आहे. त्यांच्या पुण्यतिथीसाठी बौद्ध संकल्पनेतील महापरिनिर्वाण हा शब्द घेण्यात आला आहे. त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्म स्वीकारला, म्हणून लोक त्यांना बोधिसत्व मानतात. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवरील मानवंदना, अभिवादन यांचे थेट प्रक्षेपण दाखविले जाते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूसपण मिळवून देणारे अलौकिक व्यक्तिमत्व होते। विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।